नमस्कार, मी रेश्मा वाघमारे, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। दसरा दिवाळी निमित्त खास धमाका ऑफर। श्री अरिहंत मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये स्मार्टफोन मध्ये आयफोन, ओप्पो, विवो, सॅमसंग, वन प्लस, नोकिया, रेडमी, रिअलमी असे असंख्य व्हरायटी ब्रँडेड उपलब्ध व ॲक्सेसरीज। स्मार्ट LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर, आटा चक्की आणि बरेच काही आपल्या श्री अरिहंत मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये। तर आजच खरेदी करा कुठलीही वस्तू आणि मिळवा हमखास बक्षिसे स्क्रॅच कार्डवर। फायनान्सची सेवाही उपलब्ध। श्री अरिहंत मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामशेत, मावळ। बातमीत आपलं स्वागत। मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीचा कालावधी संपला असून 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे। मावळ तालुक्यातील इंदोरी, शिरगाव, गोडुंबरे, सावळा, निगडे, भोयरे, देवले, वरसोली आणि कुनेनामा आदी ग्रामपंचायतीची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे। जनतेतून सरपंचांची थेट निवड होणार असल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे दिसत आहे। 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत होती। 2 डिसेंबर 2022 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती। उमेदवारांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक प्रक्रियेबाबत मावळवर्ताशी बोलताना नायब तहसीलदार RV चाटे म्हणाले, आयोगाच्या सूचनेप्रमाणे मावळ तालुक्यात एकूण 9 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अधिसूचना 18 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आलेली आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करणे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये दाखल करायचे आहेत। नामनिर्देशन पत्राची छाननी 5 डिसेंबर रोजी 11 वाजता सुरू करण्यात येणार आहे। नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची तारीख आहे 7 डिसेंबर आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप 3 नंतर करण्यात येणार आहे। मतदान प्रक्रिया दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:30 पासून ते सायंकाळी 5:30 पर्यंत या कालावधीत होणार आहे आणि त्याची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे। ही होती मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सविस्तर बातमी। तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।